हर महादेव। एक एक नग वरले यार, खरंच बघत होते आजूबाजूला हे फायर रेकॉर्डिंग। आई शपथ यार, खरं यार, अरे यार, सुप्रभात मित्रांनो। आजचा नवीन दिवस आणि आपण निघालो एका नवीन राईडला। आज आपण जातोय लोणावळ्याला। लोणावळ्याला म्हणजे लोणावळ्याला नाही जात आहे, पण लोणावळ्याच्या थोडं पुढे आपण आज चाललो आहे हॉस्टेलरला, जे लोणावळ्यामध्ये आपण हॉस्टेलचे पूर्ण एपिसोड तर केले आहेत। हॉस्टेल सर्वच केले आहे महाराष्ट्रातला, फक्त एक याचं बाकी आहे, लोणावळ्याचं बाकी आहे हॉस्टेल। बाकीचे सर्व केले आहेत आपण, औरंगाबादचं केलं आहे, पंचगणीचं केलं आहे, कोलाडचं केलं आहे, आणि आत्ता आपण जातो आहे जरा दुसरीकडे चेंजेस म्हणून जरा काहीतरी। तर द हॉस्टेलरमध्ये जातो आहे आपण, आणि द हॉस्टेलरमध्ये स्टे आहे आपला। आता 9 वाजले, आपण काहीतरी एक अर्धा पाऊन तासात पोहोचू, पण त्याच्या अगोदर जरा लोणावळा थोडं फिरूया आणि मग हॉस्टेलरला जाऊया। आपली चेक इन काहीतरी 11 आहे, आय थिंक 11 चेक इन आहे। 11 पोहोचलं, 11:15 पोहोचूया आपण। आता काय आपण पोहोचूच थोड्या वेळात लोणावळ्याला। आणि द हॉस्टेलर म्हणजे द हॉस्टेलर हे त्यांचं एक ब्रँड आहे। आपलं कसं हॉस्टेल आहे तसं, तर हॉस्टेलचे तुमचे तुम्ही तर माझे व्हिडिओ बघितला असाल, तर हॉस्टेलचे जर व्हिडिओ नाही बघितला असेल तर वरती कॅप्शनमध्ये मी तुम्हाला देईन, ते बघा। आणि तर हॉस्टेलर म्हणून एक नवीन आहे, हे जुनंच आहे पण एक नवीन आपल्यासाठी एक नवीन म्हणून चेंजेस म्हणून आपण त्या हॉस्टेलरमध्ये जातो आहे। तिकडे पण सेमच आहेत, बंक बेड आहे, स्विमिंग पूल आहेत, म्हणजे सोलो ट्रॅव्हलरसाठी सर्वात बेस्ट बेस्ट म्हणून द हॉस्टेलर आहे। आणि द हॉस्टेलर आहे, गोस्ट स्टॉप आहे, परत द हॉस्टेल आहे, खूप असे आहेत जे स्वतः हे करतात, त्यांच्याकडे सोलो ट्रॅव्हलरसाठी आणि बॅकपॅकरसाठी खूप चांगले प्राईजमध्ये खूप चांगली सर्व्हिस असते। आणि त्यांच्याकडे सर्वात जास्त हे बघा असे टर्न मारतात ना, भीती वाटते, एकदम घप कर ना भाई, तू येतो आहे ना येतो आहे फरक पडत नाही, ठीक आहे। तर आपण होतो द हॉस्टेल, द हॉस्टेलरला। तर द हॉस्टेलरमध्ये पण सेमच आहे की तुम्हाला एक बंक बेड भेटतो, परत आय थिंक द हॉस्टेलरला मी पहिल्यांदा जातो आहे, तर त्यांचं आपलं काय बोलतात त्याला लॉकर भेटतो की माहीत नाही, बघावं लागेल, कारण का लॉकर आय थिंक मी बघितलेला जा बाबा, तर लॉकर बघितलेला। आणि त्यांच्याकडे स्विमिंग पूल आहे, आणि एक जर त्यांचा प्लेस बघितला ना आणि त्यांचा जो वाईब आहे, मला तर खूप आवडला प्लेस म्हणून मी, आणि आपण खूप दिवस सोलो राईड केली नव्हती, तर सोलो राईड नाही केलेली म्हणून आपण ही राईड करतो आहे आता सोलो। वाचला बाबा, सोलो राईड करतोय आणि खूप महिन्यानंतर आपण हे सोलो राईड करतोय, एक किमान 9 महिन्यानंतर आय थिंक ते सोलो राईड आपण करतोय, नाहीतर आपण सर्वच मित्रांसोबत राईड केलेत। आणि खूप राईड आपण
चांगल्या मुवमेंटसाठी पण केले आहेत. बोलायला गेलं तर लोणावळ्याला तर खूप फिरलो आहे मी. लोणावळ्याला तर तुम्हाला झोडी एक दाखवलंच आहे, फक्त हॉस्टेल मी लोणावळा एक केलं नाही, ते मी नंतर करीन कधी फुरसतमध्ये. पण आता जे हे द हॉस्टेलर म्हणून नवीन आहे, यांचं भंडार करायला आणि खूप ठिकाणी आहे प्लेस. तर स्टेट्यून राहा, तुम्हाला बघायला भेटेल. आपण जरा लोणावळ्याच्या एक थोडा अगोदर थांबूया, कारण आपल्याला एक जरा कॅमेरा आहे ना इथे सेट करायचा आहे. तर मी कुठे करू सेट तो विचार करतो, इकडे करू इथे तर नाही भेटणार, इथे करायला भेटे आय थिंक. आणि आता आपले छत्रपती शिवाजी महाराज असे पालखी जाते काय, पालखी जाते. ओम साईराम. ओम साईराम. आपले आता दिसतील छत्रपती शिवाजी महाराज असं थाटात उभे आहेत. इथे ना आपली सकाळी पूर्ण खाली असतं आणि संध्याकाळी भाई खूप गर्दी असते. बस डेपो म्हणून असं आय थिंक. Moments later. आता वाजले 10:17 आणि आपण नाश्ता थांबलो. नाश्ता बघा आपला आणि व्ह्यू बघा. थोडा नाश्ता करूया आणि हॉस्टेलला निघूया आपण. नाश्ता करून झाला आपला आणि आता आपण निघतोय. एकदा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. थांबलेलो आपण जिकडे असा व्ह्यू आहे. नाश्ता करायला तिकडे थांबलेलो. सुप्रभात मित्रांनो, आणि आज आपला दुसरा दिवस राईडचा आणि आज तुम्हाला मी स्टे दाखवणार आहे पूर्ण. तर तुम्ही एकदा स्टे बघा आपला. असे 8 रूम आहेत, 8 रूमवाले काही 6 वाले आहेत आणि हे वॉशरूम आहेत. बाथरूम आहे असा, 2 बाथरूम आणि 2 वॉशरूम आहेत. कॉमन एरिया दाखवतो. असे त्यांनी आपल्याला लॉकर पण दिले ठेवायला. कॉमन रूम आहे चिलसाठी, वरती कपलसाठी रूम आहे दोन. आणि आपले एरिया आपले एरिया पूर्ण आर
बैठायची आहे, सेल्फी बैठे आहे ना, सिटिंग पण चांगले आहेत आणि बाहेरचा व्ह्यू बघ प्लेइंग एरियाचा. अशी लाईन इथं हा एट बेडवर आहे आणि हा हे जे आहे तो 6 बेडवाला आणि वरती कपल रूम आहे ते तुम्हाला दाखवून सोडायला पूल एरिया दाखवतो. यांचा कपल रूम आहे. खूप चांगलं आहे बघायला गेलं तर मेंटेन आहे आणि बाथरूम पण बाथरूम खूप मोठा आहे. आणि जर तुम्हाला काही क्वेरीज असेल तर विशाल इकडे आहे केअर टेकर, तो त्याला विचारा, तो रिसेप्शनवरच असतो. विशाल मी आपका नंबर कॅप्शन मे डाल दूंगा तो आपका कॉल आ जाएगा जो भी रहेगा. ओके ओके रिसेप्शन का आपका ही ना, आपका भी चलेगा ना. ओके चलेगा, थैंक यू. तुम्हारी सिटिंग आहे बसायला, पूर्ण चिल प्लेस आहे. चार वाला रूम आहे असा चार लोकांसाठी चांगलं आहे. किचन आहे, डायनिंग एरिया आहे, समोर स्विमिंग पूल आहे. हा पूल एरिया आपल्या हॉस्टेलरचा. सिटिंग पण आहे इथं बसायला. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय व्हिडिओ गाइस.